नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज शाळा बंद आहे आपण सर्वच जण कोरोनाच्या विळख्यामध्ये अडकलेलो आहोत त्यामुळं आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये शाळा बंद असली म्हणून काय झालं आपलं शिक्षण चालू राहावं या उदात्त भावनेने शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत माननीय जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर त्याच पद्धतीनं माननीय शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रेरणेने त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने त्याच पद्धतीनं आमच्या प्रशालेचे प्राचार्य श्री आशुतोष शहा सर आणि मी स्वत विज्ञान शिक्षिका सौ रोहिता शहा श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आपल्या सर्वांचं या दहावी ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपलं दहावीचं वर्ष महत्त्वाचं वर्ष त्यामुळं शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त भावनेने माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी हा ऑनलाईन तासिकेचा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल आपण या सर्वांचे हार्दिक आभार मानूया आणि आजच्या या ऑनलाईन तासिकेला आपण सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन यामधील आठवे प्रकरण पाहणार आहोत ते म्हणजेच पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पाठामध्ये आपण पेशी विज्ञान म्हणजे काय मातृपेशी आणि मूलपेशी जैवतंत्रज्ञान आणि त्याचे व्यवहारिक उपयोग हो, तसेच कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत इयत्ता नववीमध्ये आपण पेशी म्हणजे काय ऊती म्हणजे काय ऊतींचे विविध प्रकार त्यांची कार्य या सर्वांचा अभ्यास केलेला आहे पुन्हा एकदा आपण थोडंसं याबद्दल उजळणी करणार आहोत सर्वात प्रथम पेशी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत शरीराच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एककालाच आपण पेशी असं म्हणतो पेशी जी आहे ती शरीराचा एक मूलभूत अंग आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल आपल्या शरीराचं जे सर्व कार्य आहे हे या पेशींवरच अवलंबून असतं आणि हे एखादं विशिष्ट कार्य करणारा पेशींचा जो समूह असतो त्या समूहालाच आपण ऊती असं म्हणतो म्हणजे एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी तिथे जमा होणाऱ्या ज्या काही पेशी आहेत किंवा पेशींचा समूह आहे त्या समूहाला आपण उती असं म्हणतो सजीवांच्या शरीराबाहेर पोषक आणि निर्जंतुक माध्यमात पेशी किंवा मा उतींची वाढ करणे यालाच आपण संवर्धन असं म्हणतो म्हणजे संवर्धनामध्ये पेशींची जी वाढ केली जाते ती वाढ शरीराबाहेर पोषक आणि निर्जंतुक माध्यमामध्ये केली जाते उतिसंवर्धनाच्या काही महत्त्वाच्या गोष्टीही आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत किंवा त्याचे महत्त्वाचे टप्पेही आपण पाहिलेले आहेत ते म्हणजेच प्राथमिक संस्कार प्रजनन खोड मुलारंभ प्राथमिक काठिण्यकरण दुय्यम काठिण्यकरण हे संवर्धनाचे काही महत्त्वाचे टप्पेही आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत यामध्ये वनस्पतीच्या मूल पेशींचा अभ्यासही आपण केलेला आहे पेशी विज्ञान म्हणजे काय हे आपण सर्वात प्रथम पाहूया विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये पेशीची रचना पेशीचे प्रकार पेशीची अंगके आणि पेशीविषयक इतर सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला जातो यालाच आपण पेशी विज्ञान असं म्हणतो म्हणजेच पेशी विज्ञान ही विज्ञानाची एक शाखा ज्याच्यामध्ये पेशीच्या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो पेशी विज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये खूपच क्रांतिकारक बदल झालेले आहेत याच्यामध्ये रोगाचे निदान रोगाचा उपचार हे अतिशय सहजपणे आपल्याला करता येते पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था तर बेंगळूर येथे इन्स्टेम या संस्था विज्ञान विषयक मोलाचं संशोधन करीत आहेत त्यानंतरचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे मूलपेशी आता मूलपेशी म्हणजे काय तर आपण जर एखाद्या बहुपेशीय सजीवाचं शरीर घेतलं तर त्या शरीरामध्ये असणाऱ्या विशिष्ट अशा पेशींचा समूह ज्यालाच आपण मूलपेशी असं म्हणतो या पेशी सजीवांच्या शरीरातील इतर ज्या पेशी असतात त्या पेशींना जन्म देतात किंवा विशिष्ट अशा ओतींची निर्मिती करतात थोडक्यात एखादी जखम झाली तर ती भरून काढण्यासाठी सुद्धा या मूलपेशीचा अगदी महत्त्वाचा वाटा असतो मागच्या इयत्तेमध्ये आपण वनस्पतीमधील मूलपेशींचा अभ्यास केलेला आहे आता या भागामध्ये आपल्याला प्राण्यामध्ये असणाऱ्या मूलपेशी बहुत करून मानवामध्ये असणाऱ्या मूलपेशींचा अभ्यास करायचा आहे मानवामध्ये असणाऱ्या या मूलपेशींची रचना कशी असते त्यांचं मानवी जीवनामधलं योगदान काय आहे त्यांचे प्रकार कोणते आहेत हे भाग आपण इथे पाहणार आहोत बघा जेव्हा स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन होऊन एखादं युग्मनच जेव्हा तयार होतं तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तो जणू एक पेशींचा गोळाच असतो आणि हा जो पेशींचा गोळा आहे त्यालाच आपण मूलपेशी असं म्हणतो नंतर जेव्हा वाढीची अवस्था निर्माण होते तेव्हा ह्या शरीरामध्ये इतर पेशी किंवा इतर ऊती जे आहेत त्यांची निर्मिती करू लागतात आणि शरीराची विविध कार्य करू लागतात म्हणजेच या सुरुवातीला असणाऱ्या ह्या मूलपेशी नंतर नंतर त्यां विविध कार्यांसाठी त्यांचं विभाजन होतं आणि यालाच आपण मूलपेशींचं विभेदन असंही म्हणतो का या पेशींचं सा विभेदन झालं की फार फार तर त्या स्वतःसारख्या पेशी किंवा ऊतींची निर्मिती करू शकतात म्हणजेच इथे शरीराच्या सर्वच भागामध्ये अशी परिस्थिती असते परंतु काही ठिकाणी मात्र या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत अस्तित्वात असतात जसं की आई आणि मूल यांना जोडणारी जी नाळं असते या नाळेमध्ये किंवा भ्रूणाच्या कोरकपुटीमध्ये या मूलपेशी आपल्याला बराच कालावधीपर्यंत पाहायला मिळतात पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीराच्या रक्त अस्थी मज्जेमध्ये उतीमध्ये आणि रक्तामध्येही या मूलपेशी आपल्याला पाहायला मिळतात या मूलपेशीचा वापर करून एखाद्या अवयवाचा जर जा ऱ्हास झालेला असेल तर त्याची पुनर्निर्मितीही आपल्याला करता येते म्हणजेच काही भागामध्ये या मूलपेशींचं अस्तित्व बऱ्याच काळापर्यंत असते तर काही ठिकाणी अवयवांच्या पुनर्निर्मितीमध्ये सुद्धा या मूलपेशीचा महत्त्वाचा वाटा असतो आता ह्या ज्या मूलपेशी आहेत त्यांचं जर जतन आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी नाळ रक्त किंवा अस्थिमज्जा यामधील मूलपेशी ज्या आहेत त्या मूलपेशी काढल्या जातात आणि त्या जंतुविरहित कुप्यांमध्ये साधारणपणे ऋण एकशे नव्वद सेल्सिअसमध्ये द्रवरूप नायट्रोजनमध्ये आपण त्याचं सुरक्षित ठेवू शकतो क्लोनिंगनंतर एक क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशींचं संशोधन वैद्यकशास्त्रामध्ये या मूलपोश मूलपेशी संशोधनाचा खूपच मूलगामी असा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो याचा मानवी जीवनावर झालेला परिणाम हा तर खूप अग्रगण्य आहे असं आपल्याला म्हणता येईल मूलपेशीचे स्रोतावरून प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि दुसरा म्हणजे वयस्क मूलपेशी आता सर्वात प्रथम आपण भ्रूणीय मूलपेशी म्हणजे काय हे पाहणार आहोत जेव्हा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन होते आणि त्यांच्यापासून युग्मनज तयार होते यांच्या फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते आणि नंतर त्याचं भ्रूणामध्ये रूपांतरण होतं म्हणजेच साधारणपणे गर्भधारणेपासून चौदाव्या दिवसापासून पेशी विभाजनाला सुरुवात होते म्हणजेच सुरवातीला जो गर्भधारणेपासून ते चौदाव्या दिवसापर्यंतच्या ज्या काही पेशी आहेत ह्या पेशी मूलपेशी असतात आणि चौदाव्या दिवसानंतर जेव्हा पेशी वि विभे, विभे... पेशी वि विशेषीकरणाला सुरुवात होते यामुळे यकृत पेशी अस्थिपेशी चेतापेशी अशा वेगवेगळ्या पेशी तयार होतात आणि या पेशींच्या निर्मितीच्या आधी ज्या पेशी असतात त्यांनाच आपण मूल पेशी असं म्हणतो म्हणजे मानवी शरीरामध्ये साधारणपणे दोनशे वीस प्रकारच्या निरनिराळ्या पेशी तयार होतात आणि ह्या पेशी जी निर्मिती जी आहे ती निर्मिती या मूलपेशींपासून झालेली असते म्हणजेच मूलपेशी या अविभाधित प्राथमिक स्वरूपाच्या असतात आणि त्यांच्यामध्ये स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असते म्हणूनच या मूलपेशींना आपण मानवी पेशींच्या पालकपेशी असं म्हणतो मूळपेशीच्या या गुणधर्मालाच आपण बहुविधता असंही म्हणतो पेशी विशेषीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजेच साधारणपणे पाच ते सात दिवसापर्यंतच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी जर आपण काढून घेतल्या आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये जर आपण यांचं जतन केलं त्यांना जैवरासायनिक असे संकेत दिले तर त्या संकेतानुसार पुन्हा यापासून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या पेशी उती किंवा काही वेळेला अवयवही त्यापासून आपल्याला तयार करता येतात त्यानंतरचा दुसरा प्रकार म्हणजे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी वयस्क किंवा प्रौढ व्यक्तीच्या शरीरामधून सुद्धा आपल्याला या मूलपेशी मिळवता येतात याचे मुख्यत्वे करून तीन स्रोत आहेत जसं की अस्थिमज्जा आहे उती आहे आणि रक्त यांच्यामधून आपण या मूलपेशी मिळवू शकतो जन्मानंतर लगेचच नाळेमधील रक्तामधून सुद्धा या मूलपेशी आपल्याला पेशीच्या या प्रकारानुस नंतर मूलपेशीचे उपयोग आपण पाहणार आहोत त्यामधील पहिला उपयोग म्हणजे पुनरुज्जीवन उपचार ज्याला आपण रिजनरेशन थेरपी असं म्हणतो यामध्ये सेल थेरपी हा एक महत्त्वाचा भाग आहे मधुमेह हृदयविकार अल्झायमर किंवा कंपवात यासारख्या आजारामध्ये काही उती ज्या आहेत त्या निकामी होतात या निकामी झालेल्या उती पुन्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला या मूलपेशीचा उपयोग होतो त्याच पद्धतीनं काही विकार आहेत जसं की ॲनेमिया आहे ल्युकेमिया आहे थॅलेसेमी आहे इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या ज्या रक्तपेशी आहेत या रक्तपेशी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला या मूलपेशींचा उपयोग होतो त्यानंतरचा भाग तो म्हणजे अवयवरोपण ज्याला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट असं म्हणतो काही आजारामध्ये यकृत किडनी यासारखे अवयव निकामी होतात त्यामुळे हे निकामी झाल्यास मूलपेशीपासून आपण हे अवयव बनवू शकतो आणि पुन्हा त्याचं प्रत्यारोपण करू शकतो ज्यालाच आपण अवयवरोपण असं म्हणतो या चित्रात तुम्ही पाहू शकताय की मूलपेशी ज्या आहेत त्या मूलपेशी स्वतःच्या प्रतिकृती कशा पद्धतीनं बनवू शकतात किंवा या मूलपेशीपासूनच पेशीच्या इतर प्रकारामध्येही त्याचं रूपांतरण होऊ शकतं इथेही तुम्ही पाहू शकताय की मूलपेशीपासून चेतापेशी मेंदू आतडी यकृत हृदय हाड यासारख्या विविध अवयवांची निर्मितीसुद्धा आपल्याला या मूलपेशीपासून करता येऊ शकते यानंतरचा भाग म्हणजे अवयव प्रत्यारोपण ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो मनुष्याचं वाढतं वय आजारपण अपघात यासारख्या कारणामुळे काही अवयव जे आहेत ते निकामी होतात तर जसजसं वयोमान म्हणा किंवा अपघात म्हणा यामुळे काही अवयवांची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि मग अशा व्यक्तीचं जीवन हे असहाय्य होतं आणि त्याचं जीवन जर आपल्याला सुसहाय्य करायचं असेल तर त्यासाठी अवयव प्रत्यारोपण हा उपाय आपल्याला गरजेचा ठरतो यामध्ये एखाद्या जीवित व्यक्ती आपल्या शरीरामधील काही अवयवांचं दान करू शकते जसं की मानवी शरीरामध्ये दोन किडनी असतात आणि यामधली एक किडनी आपण दान करू शकतो किडनीचं मुख्य कार्य आहे ते म्हणजे उत्सर्जनाचं एका किडनीवरही या उत्सर्जनाचं कार्य व्यवस्थितपणे चालू शकतं त्याच पद्धतीनं शरीरातील काही भागावरची त्वचाही आपण इथे दान करू शकतो म्हणजेच इथे गरजवंत व्यक्ती आणि दाता ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यावेळेस अवयवदान केलं जातं त्यावेळेस ही गरजवंत व्यक्ती आणि दाता यांचं वय रक्तगट त्यांना असणाऱ्या व्याधी इत्यादी गोष्टींचा मात्र विचार करणं अगदी गरजेचं ठरतं आता काही जे अवयव आहेत ते आपण जिवंतपणी दान करू शकतो जसं की आपण वर बघितलं की किडनी आणि त्वचा यासारखे अवयव आपण जिवंतपणी दान करू शकतो परंतु काही अवयव जे आहेत ते मात्र आपल्याला मृत्यूनंतरच दान करावे लागतात जसं की यकृत आहे हृदय आहे नेत्र आहे हे आपल्याला जिवंतपणे ह्या सर्वांची गरज असते परंतु जेव्हा आपलं शरीर मृत होतं तेव्हा श काही कालावधीपर्यंत हे अवयव जर आपण काढून घेतले आणि गरजव गरजवंत व्यक्तीला आपण जर त्याचं दान केलं तर त्या गरजवंत व्यक्तीला त्याची गरज या ठिकाणी भागू शकते यामधून मरणोत्तर अवयदा अवयवदान देह आणि देहदान या सं यासारख्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना हळूहळू पुढे येत आहेत आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे अवयवदान आणि देहदान बघा एखादी व्यक्ती जेव्हा मृत होते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामधील काही अवयव जे आहेत ते काही काळापर्यंत कार्यरत असतात वैज्ञानिक प्रगतीमुळे या व्यक्तींच्या शरीरातील जे अवयव आहेत ते अवयव काढून जर आपण ते पीडित व्यक्तीच्या शरीरामध्ये त्यांचं प्रत्यारोपण केलं तर त्या पीडित व्यक्तीला त्या अवयवाचा फायदा होऊ शकतो मृत व्यक्तींच्या शरीरातील अवयव हे काही तासापर्यंत चांग चांगल्या अवस्थेमध्ये असतात त्यामुळे त्या, त्या कालावधीमध्ये आपण हे अवयव काढून त्याचा जर गरजवंत व्यक्तीला आपण त्याचा उपयोग करता येऊ शकत। शकतो अवयवदान आणि देहदान यामुळे गरजवंत व्यक्तीचे प्राण आपण या ठिकाणी वाचवू शकतो एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होऊ शकते किंवा हृदय यकृत किडनी यासारख्या दानामुळे एखाद्या गरजवंत व्यक्तीचं जीवन जे जी आहे ते सुसहाय्य होऊ शकतं त्यामुळं अवयवदान आणि देहदान या संकल्पना पुढे येणे गरजेचे आहे त्यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे अतिशय महत्त्वाचे आहे यानंतरचा भाग म्हणजे जैवतंत्रज्ञान ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो आता सर्वात प्रथम जैवतंत्रज्ञान म्हणजे काय हे आपण पाहूया मानवाच्या फायद्याच्या दृष्टीनं कृत्रिमरित्या आपण सजीवांमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो त्यांच्यामध्ये काही संकर घडवून आणतो आणि त्यासाठी जे तंत्रज्ञान आपण वापरतो त्यालाच आपण जैवतंत्रज्ञान असं म्हणतो थोडक्यात मानवी फायद्याच्या दृष्टीनं कृत्रिमरित्या सजीवांमध्ये घडणारे जनुकीय बदल आणि संकर घडवून आणण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याला आपण जैवतंत्रज्ञान असं म्हणतो जैवतंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र रैणवीय जीवशास्त्र जनुकीय अभियांत्रिकी शास्त्र इत्यादी शास्त्रांचा अभ्यास केला जातो जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने शेती आणि औषधशास्त्रांमध्ये आपल्याला याचा वापर जास्त प्रमाणामध्ये करून घेता येतो शेतीशास्त्रामध्ये उत्पन्न वाढीसाठी आपण या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये संप्रेरक निर्माण करणे प्रतिजैविके इन्सुलिन यांच्या निर्मितीमध्ये आपल्याला या जैवतंत्रज्ञानाचा वापर करता येतो त्याच पद्धतीनं उतिसंवर्धनाच्या माध्यमामधून आपण पिकांची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेमध्ये वाढ करू शकतो आणि आपल्याला हव्या असलेल्या पिकांच्या जाती किंवा संकर आपण घडवून आणू शकतो आणि कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण याच्या सह्याने घेऊ शकतो जैवतंत्रज्ञानात असणाऱ्या आवश्यक बाबी आपण पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर या ठिकाणी केला जातो उदाहरणार्थ दुधाचं दह्यात रूपांतरण करणे किंवा मळीपासून अल्कोहोलची निर्मिती करणे इत्यादीमध्ये सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो त्याच पद्धतीनं पेशीच्या उत्पादन क्षमतेचा वापरही यामध्ये केला जातो जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या लसी तयार करणे प्रतिजैविके तयार करणे यामध्ये पेशीची उत्पादन क्षमता याचा वापर केला जातो त्याच पद्धतीनं डी एन ए प्रथिने यासारख्या जैवरेणूंचा उपयोगही जैवतंत्रज्ञानामध्ये करून घेतला जातो त्याच पद्धतीनं जनुकीय बदल घडवून आणणे हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती आणि प्राणी तयार करणे याचाही समावेश यामध्ये केला जातो त्याच पद्धतीनं गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा तिचा वापर करून घेणे याचाही समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये होतो उदाहरणच घ्यायचं झालं तर संवर्धनाचं उदाहरण आपल्याला इथे घेता येईल यामध्ये गैरजनकीय तंत्रज्ञानामध्ये पूर्ण पेशी जी आहे त्या पेशीचा वापर इथे करून घेतला जातो आता या जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत हे आपण पाहू आपण जर बघितलं तर पृथ्वीवरील शेतजमीनची स शेतजमिनीचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित आहे त्याचबरोबर वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे राहण्यासही जागा अपुरी पडत आहे त्यामुळे शेतजमिनीचा वापर हा राहण्यासाठी होऊ लागला त्यामुळं शेतीचं क्षेत्र जे आहे ते मर्यादित झालं आणि या मर्यादित क्षेत्रामधून आपल्याला हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणं ह्या जैवतंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे त्याच पद्धतीनं रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळं रोगनियंत्रणावरील खर्च जो आहे तो खर्चही कमी झालेला आहे म्हणजे पूर्वी पीक जरी आलं तरी त्याच्यावर एखादा रोग पडल्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं पण आता आपण जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने या रोगप्रतिकारक वाणाची निर्मिती केली आहे त्यामुळे या रोगप्रतिबंधावरील खर्च आपल्याला कमी करता आलेला आहे त्याच पद्धतीनं फळधारणा जी आहे ती पूर्वी होण्यासाठी फार कालावधी जावा लागायचा परंतु आता जैवतंत्रज्ञानामुळे फळ फळधारणेचा कालावधीही कमी झालेला आहे त्यामुळे वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्याच पद्धतीनं आपण जर भौगोलिक परिस्थिती बदलली बघितली तर बदललेलं तापमान पावसाचं प्रमाण किंवा जमिनीचा कस यावर संकरित वाण तयार करता येणं शक्य झालेलं आहे म्हणजे जैवतंत्रज्ञानामुळे आपण सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीवरही मात केलेली आहे आणि त्यानुसार आपण त्या, त्या परिस्थितीला अनुसरून असं वाण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यामुळं आपल्याला पावसाच्या प्रमाणावर किंवा तापमानावर विसंबून न राहता त्याला अनुसरून अशी वाण निर्माण केल्यामुळे आपल्याला इथे जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येते जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग आपण पाहणार आहोत यामध्ये पीक जैवतंत्रज्ञान हा भाग महत्वाचा आहे म्हणजेच जैवतंत्रज्ञानाचा वापर आपण कृषी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये करू शकतो यामध्ये आपल्याला उत्पादन क्षमता जी आहे ती उत्पादन क्षमता वाढवता येते त्याचबरोबर पिकामधली जी विविधता आहे ती विविधताही आपल्याला या जैवतंत्रज्ञानाचा वापर करून वाढवता येते त्याच पद्धतीनं संकरित बियाणांची निर्मितीही आपल्याला या जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येते आपल्याला इच्छित असणाऱ्या दोन वेगवेगळ्या पिकांची जनुकं एकत्र करून त्याच्यापासून संकरित वाण आपल्याला तयार करता येतं आता इथं उदाहरणच जर द्यायचं झालं तर एखाद्या आंब्याची चव जर चांगली आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या एखाद्या आंब्याच्या जातीचा रंग चांगला आहे तर इथे आपण त्या दोन पिकांची किंवा त्या दोन आंब्यांची जी जनूक आहेत ती एकत्रित करून एकाच झाडापासून आपण उच्च दर्जाची चव आणि रंग असणारा आंबा या ठिकाणी तयार करू शकतो म्हणजेच अशाच प्रकारे ही संकरित बियाणं तयार करण्यासाठी आपल्याला जैवतंत्रज्ञानाचा वापर करता येतो त्यानंतरचा भाग तो म्हणजे जनुकी दृष्ट्या उन्नत पिके ज्याला आपण इंग्लिशमध्ये जनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असं म्हणतो आता ही जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं म्हणजे काय तर एखादा बाहेरचं जनुकं घेऊन एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यामध्ये आपल्याला तो घालता येतो आणि आप मिळालेल्या गुणधर्माच्या ज्या इच्छित पीक असतं त्या पिकाला आपण जनुकीयदृष्ट्या उन्नत पीक असं म्हणतो म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला एखादं पीक घ्यायचं आहे तर त्या पिकामध्ये आपल्याला जो काही बदल करायचा आहे तो बदल आपण बाहेरून एखादा जणूक त्याच्यामध्ये टाकून आपल्याला आवश्यक असणारी किंवा इच्छित असणारी पिकं आपण यामध्ये मिळवू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला बीटी कापूस याचं उदाहरण घेता येईल म्हणजे काय आता बीटी कापूस म्हणजे काय तर कापसाची ही एक प्रकारची जात आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर बॅसिलस थुरिंजायसिस हा जो जीवाणू आहे या जीवाणूमधील विशिष्ट जनुक या कापसाच्या बोंडामध्ये जोडलं जातं त्यामुळे बोंड अळीला घातक असलेलं जे विष आहे ते विष त्या पानामध्ये अळीमध्ये तयार होतं आणि जेव्हा ही अळी ह्या कापसाच्या झाडाची पानं खाते तेव्हा त्या अळीमध्ये हे विष पसरतं आणि त्यामुळं त्या आळ्या मरून जातात म्हणजे एखाद्या पिकाचं जर आपल्याला किडीपासून संरक्षण करायचं असेल तर या ठिकाणी काही जीवाणू त्या पिकामध्ये सोडले जातात आणि जरी त्या पी कीटकाचा प्रादुर्भाव त्या पिकाला झाला तरीसुद्धा या ठिकाणी आपोआप त्या पिकामधूनच त्यांचा नायनाट करण्याची सोय यामध्ये केलेली असते याच पद्धतीनं बीटी वांगही आपल्याला मिळवता येतं म्हणजेच या वांग्याच्या जातीमध्ये सुद्धा या बॅसिलस थुरिंजायसिस या जीवाणूंची जीवाणू जे आहेत ते जीवाणूचं जनुक त्या वांग्यामध्ये सोडलं जातं जेणेकरून वांग्यामध्ये जी कीड निर्माण होते ही कीड आपोआप यामध्ये मरून जाते म्हणजेच या जैवतंत्रज्ञानाचा वापर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या जाती ज्या आहेत त्या निर्माण करण्यासाठी केला जातो यामुळे उत्पादन क्षमता वाढते त्याच पद्धतीनं त्यांच्यामध्ये असणारी रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यांची क्षारता प्रतिकारक वाढते त्याच पद्धतीनं तननाशक प्रतिकारक आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येतं किंवा एखाद्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा एखादं पीक जे आहे ते कसं तग धरून राहू शकेल किंवा थंडीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही पिकं कशी तग धरतील या पद्धतीनं या जैवतंत्रज्ञानाचा ह्या कृषी क्षेत्राला खूपच मोठा फायदा झालेला आहे बीटी कॉटन बीटी वांगे याच पद्धतीनं गोल्डन राईसही तयार करण्यात आला आहे आता हा गोल्डन राईस म्हणजे काय तर ही एक तांदळाची प्रजाती आहे यामध्ये अजि जी, अजीवनसत्व ज्याला आपण बीटा कॅरेटीन असं म्हणतो तर ही बीटा कॅरेटीन जास्त असणारी जनुके टाकण्यात आली त्यामुळं दोन हजार पाचमध्ये गोल्डन राईस दोन हे अस्तित्वात आलं या तांदळामध्ये सामान्य तांदळापेक्षा तेवीसपट जास्त अजीवनसत्व ज्याला आपण बे बीटा कॅरेटीन असं म्हणतो हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळतं त्यानंतरचा उपयोग म्हणजे तननाशक रोध तननाशकरोधी वनस्पती पिकांना तणाचा धोका हा जास्त असतो या तणामुळे पिकांची आवश्यक अशी वाढ होत नाही त्यामुळं हा पिकांचं शत्रू म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही पण आपल्याला जर या तणनाशक आपण जर वापरली तर त्यामुळं मुख्य पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते तणनाशक ही साधारणपणे रासायनिक स्वरूपाची असतात त्यामुळं त्यातील त्या पदार्थामुळे पिकावर मुख्य पिकावर त्याचा परिणाम होतो म्हणून तणनाशक रोधी काही वनस्पतीच या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत त्यातील रसायनामुळे आपोआप तणावर नियंत्रण निर्माण होते आणि मुख्य पिकाचा धोकाही या ठिकाणी कमी होतो त्यानंतरचा भाग तो म्हणजे जैविक खतं सर्रास शेतकरी जे आहेत ते रासायनिक खतांचा वापर करतात पण या रासायनिक खतामुळे पिकाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कमी होते त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढतं त्यामुळं या रासायनिक खताऐवजी जर आपण जैविक खताचा वापर केला तर वनस्पतीमध्ये असणारी नायट्रोजन स्थिर करण्याची जी क्षमता आहे त्याच पद्धतीनं फॉस्फोरस मिळवण्याची जी क्षमता आहे किंवा विरघळवण्याची जी क्षमता आहे ती क्षमताही या ठिकाणी वाढते त्याच पद्धतीनं मातीमध्ये काही रायझोबियम ॲझेटोबॅक्टर ॲनाबेना यासारख्या जीवाणूंचा जर आपण त्यांची संख्या जर वाढवली तर आपोआप अप या ठिकाणी जैविक खतं निर्माण होतात कारण हे जीवाणू विघटनाचं कार्य घडवून आणतात आणि त्यामुळं जैविक खतं मातीला मिळतात त्याच पद्धतीनं अजोलासारख्या काही वनस्पतींचा वापरही या जैविक खतामध्ये केला जातो शकतोय की अजोला नावाची ही वनस्पती आहे या वनस्पतीचा वापर आपण जैविक खत म्हणून करू शकतो या वनस्पतीमुळे इतर पिकांना किंवा मुख्य पिकाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही त्यानंतरचा भाग म्हणजे पशुसंवर्धन पशुसंवर्धनात प्रामुख्याने दोन बाबी आढळतात एक म्हणजे कृत्रिम रेतन आणि दुसरं म्हणजे गर्भ प्रत्यारोपण या दोन साह्याने पशुसंवर्धन आपल्याला करता येते आणि या दोन्ही गोष्टीतही जैवतंत्रज्ञानाची आपल्याला खूप मदत होते यामध्ये आपल्याला जी काही प्राणीज उत्पादनं आहेत त्यांच्यामध्ये वाढ करता येते आणि त्यांच्या गुणवत्तेमध्येही आपल्याला वाढ करता येते आता प्राणीज उत्पादनं म्हणजे काय तर प्राण्यांपासून जी काही व गोष्टी आपल्याला मिळतात त्यांना आपण प्राणीज उत्पादन असं म्हणतो उदाहरणार्थ दूध मांस लोकर अंडी यासारखे पदार्थ यांच्या उत्पादनामध्ये आणि गुणवत्तेमध्ये आपल्याला वाढ करता येते त्याच पद्धतीनं मेहनती काम करणाऱ्या ताकदवर जनावरांचीही निर्मिती आपल्याला या जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने करता येऊ शकते त्यानंतर मानवी आरोग्यामध्ये सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे मानवी आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या मुख्य दोन बाबी म्हणजे रोगनिदान आणि रोगोपचार रोगनिदान होणं हे खूप गरजेचं असतं आणि एकदा का रोगाचं निदान झालं की मग त्याच्यावर आपल्याला उपचार करता येतात त्यामुळं आजारपणात एखाद्या जनुकाची जी भूमिका असते ती भूमिका खूप महत्त्वाची असते कारण जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला ती ओळखता येते यामुळं एखादा आजार जर आपल्याला असेल तर तो त्या आजाराची लक्षणं आपल्याला पहिल्यांदा दिसतात आणि मग आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करता येते म्हणजे लक्षणाची जाणीव झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो आणि मग आपल्याला त्या रोगाचं निदान होतं आणि मग आपण त्याच्यावर उपचार करतो पण मधुमेह हृदयरोग यासारखी आजाराची लक्षणं दिसण्यापूर्वीच आपल्याला त्यांचं निदान करता येतं या जैवतंत्रज्ञानाचा वापर करून यामुळं त्यांच्यावर उपचारही आपल्याला लगोलग करता येतात म्हणजेच तो आजार आटोक्यात असतानाच आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करता येतात पूर्वी इन्सुलिन जे आहे ते इन्सुलिन आपण घोड्यापासून मिळवायचो परंतु आता जनुकाच्या साह्याने कृत्रिमरित्या मानवी इन्सुलिनची निर्मिती आपल्याला या जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने करता येते त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे लस आणि लसीकरण ज्याला आपण वॅक्सिन आणि वॅक्सिनेशन असं म्हणतो आता लस म्हणजे काय तर एखादा रोग किंवा जंतू रोगजंतू या कायम किंवा काही काळापुरती त्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण केलेला प्रतिजन म्हणजेच आपण त्याला लस असं म्हणतो जैवतंत्रज्ञानाचा वापर करून काही कृत्रिम लसी तयार केल्या जातात आणि रोगजंतूचे प्रथिन म्हणून प्रतिजन जे आहे ते प्रतिजन या ठिकाणी कार्य करते जी आ, ही जी निर्माण केलेली प्रथिनं आहेत यांच्यामध्ये रोगाविरुद्धची प्रतिकारक क्षमता वाढवण्याचं कार्य ह्या ही प्रथिनं करतात अशा प्रकारे टोचल्या गेलेल्या ह्या ज्या लसी आहेत त्या अति सुरक्षित आहेत कारण यामुळे निर्माण होणारी जी प्रतिकारक क्षमता आहे ती बऱ्याच कालावधीसाठी सुरक्षित राहू शकतात आणि या लसी टोचल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही खूप कमी होते उदाहरण जर द्यायचं झालं तर पोलिओ हेपॅटायटीस यासारख्या आजारांवर निर्माण केल्या गेलेल्या लसी त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे खाद्यलसी जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने खाद्यलसी तयार करण्यात येऊ लागलेल्या आहेत आता या खाद्यलसी म्हणजे काय तर उदाहरण जर घ्यायचं झालं तर बटाट्यावर अशा खाद्यलसी तयार करण्यात आलेल्या आहेत यालाच आपण जनुकीय पारेषित बटाटे असं म्हणतो म्हणजेच हे बटाटे जर आपण खाल्ले तर कॉलरा इकोलाय यासारख्या रोगाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची क्षमता या बटाट्यांमध्ये असते म्हणजे हे जनुकीय पारेषित बटाटे जर आपण खाल्ले तर आपल्याला यासारख्या रोगांपासून मुक्तता मिळू शकते म्हणून याला खाद्यलसी असं म्हटलेलं आहे त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे रोगोपचार इन्सुलिन सोमो सोमॅटोटॉपिन हे वाढीचे संप्रेरक आहे किंवा रक्त गोठवणारी घटकं अशा प्रकारच्या रोगोपचाराच्या ज्या काही भाग आहे तो या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात येतो त्यानंतरचा भाग तो म्हणजे इंटरफेरॉन हा इंटरफेरॉन म्हणजे काय तर इंटरफेरॉन हा छोट्या प्रथिनांचा एक गट आहे आणि हा गट विषाणूजन्य रोगासाठी याचा वापर केला जातो याची निर्मिती ही रक्तामध्ये होत असते जनुकीय दृष्ट्या उन्नत ई कोलायचा वापर तयार करण्यासाठी केला जातो ई जनुकीय उपचार आपल्याला जैवतंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा होतो कायिक का पेशींमध्ये काही जनुकीय दोष जर निर्माण झाले तर जनुकीय उपचार करणे आपल्याला या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य होतं आता कायिक का पेशी म्हणजे काय तर शुक्रपेशी आणि अंडपेशी सोडून शरीरामध्ये इतर ज्या काही पेशी असतात त्यांना आपण काईक का पेशी असं म्हणतो या कायिक का पेशींमध्ये जर काही दोष निर्माण झाला किंवा जनुकीय दोष निर्माण झाला तर त्यावर आपल्याला जैवतंत्रज्ञानामुळे जनुकीय उपचार करणं शक्य होतं यालाच आपण जनुकीय उपचार पद्धती असं म्हणतो त्यानंतरचा भाग तो म्हणजे क्लोनिंग आता क्लोनिंग म्हणजे काय तर एखादी पेशी अवयम किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती याला आपण क्लोनिंग असं म्हणतो हे क्लोनिंगसुद्धा आपल्याला जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेले आहे म्हणजेच याचा वापर करून आपण शरीरामधली एखादी पेशी एखादा अवयव किंवा पूर्ण श हुबेहूब शरीर शरीराची प्रतिकृती आपण यामध्ये मिळवू शकतो आता या क्लोनिंगचे दोन प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग आता प्रजननात्मक क्लोनिंग म्हणजे काय तर एखाद्या शरीरामध्ये केंद्रक विरहित स्त्रीबीज दुसऱ्या शरीरातील कायिक का पेशीचे केंद्रक यांच्याशी जर आपण त्याचा संयोग केला तर यावेळी क्लोन जन्माला येतो म्हणजेच इथे आपण काय केलेलं आहे की बीज घेतलेलं आहे केंद्रकविरहित बीज घेतलेलं आहे आणि काही पेशींचं केंद्रक, का केंद्रक यांचा आपण संयोग केलेला आहे आणि यामधून आपण क्लोनची निर्मिती केलेली आहे म्हणजे इथे जीवाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला नराच्या शु शुक्रपेशीची इथे गरज भासणार नाही क्लोनिंगचा दुसरा प्रकार ज्यालाच आपण उपचारात्मक क्लोनिंग असं म्हणतो यामध्ये केंद्रकविरहित स्त्री बीज दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीच्या केंद्रकाच्या संयोगाने इथे तयार झालेल्या ज्या पेशी आहेत या पेशी प्रयोगशाळेमध्ये विकसित करतात आणि त्यांच्यापासून मूलपेशींची निर्मिती केली जाते किंवा विकास साधला जातो आणि मग याचा उपयोग त्या संबंधित व्यक्तीच्या व्याधींवर उपचार करण्यासाठी केला जातो म्हणजे इथे या उपचारात्मक क्लोनिंगद्वारे पेशी तयार करून त्या प्रयोगशाळेत विकसित करून त्यांच्यापासून मूलपेशी मिळवल्या जातात आणि नंतर या मूलपेशींचा उपयोग त्या संबंधित व्यक्तीच्या व्याधींवर किंवा त्याचं जे आजारपण आहे त्याचं जे अवयव प्रत्यारोपण आहे इत्यादी कार्यासाठी त्याचा वापर केला जातो पेशीप्रमाणे जनुकाचे हे क्लोनिंग करून लाखो जनुकेही तयार केली जातात जनुकीय चिकित्सेसाठी याचा उपयोग होतो क्लोनिंग तंत्राने अनुवंशिक संक्रमण रोखणे वंशवृद्धी करणे विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे इत्यादी गोष्टी अगदी आपल्याला सहजपणे शक्य होतात म्हणजे जसं पेशीप्रमाणे पेशींचं क्लोनिंग आपण वर बघितलं तसंच जनुकाचं क्लोनिंगही इथे आपल्याला करता येतं त्यानंतरचा उपयोग म्हणजे औद्योगिक उत्पादने विविध औद्योगिक उत्पादने जी आहेत ती आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये बनवणं या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे म्हणजे आता उदाहरण जर आपल्याला घ्यायचं तर साखर कारखान्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल साखर कारखान्यामध्ये साखर तयार करून उरलेली जी मळी असते त्या मळीपासून अल्कोहोल जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर यामध्ये आपण सुधारित येस्टचा वापर करू शकतो आज आपण इथेच थांबणार आहोत तोपर्यंत धन्यवाद